जळगावमध्ये अद्याप शासकीय तूर खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय तूर खरेदी बंद असल्याने व्यापारी कवडीमोल किमतीमध्ये तूर खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने तूर पिकवले, मात्र शासनाची तूर खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांच्या तुरीला कवडीमोल किंमत मिळत आहे. शासकीय तूर खरेदी ही सेल्स अँड परचेस युनियनकडून केली जाते. याबाबत 1 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. त्यासाठी तूर पेरा असलेला 7-12 उतारा शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे. मात्र शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील खरेदी सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. तुरीची नोंदणी करायकरता आलो आहे. लवकरात लवकर शासनाने खरेदी चालू करायला पाहिजे. शेतकऱ्याची हे आहे म्हणून आम्ही फार अडचणीमध्ये आलो आहे. याच्याकरता शासनाने लवकरात लवकर पेरणी सुरू आपले हे खरेदी सुरू करायला पाहिजे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनेक गावात मिळालेली नाही. दुसरीकडे जे धान्य हाती आले आहे त्याचे दरही हमी भावापेक्षा कमी आहेत. ज्वारीला जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर, पाचोडा, जळगाव, मुक्ताईनगर येथील बाजारामध्ये 1200 रुपयांपर्यंतचे दर आहेत. ज्वारीची जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त 4000 क्विंटल शासकीय खरेदी झाली आहे. मक्याची खरेदी 15 पैकी एकाही केंद्रात झालेली नाही. याचा अर्थ मकाच नव्हता का असाही सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला. 2 दिवस झाला असे वर्षानुवर्षे आज शेतकऱ्याची फसवणूकच चालू आहे. याच्यामध्ये काय, जो श्रीमंत आहे तो श्रीमंत बनतो आणि जो गरीब आहे तो गरीबच बनत चालला आहे. कारण शेतकऱ्याची बाजू घ्यायला कोणी तयार नाही. राजू शेट्टी सारखे एवढे आंदोलन करणार, थकले आमच्यासारखे 2-5 शेतकरी काय करणार आहे. जोपर्यंत शेतकरी हा एकत्रित होत नाही आणि त्याची संघटना बनली तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. खाजगी व्यापाऱ्यांकडून 4000 ते 4500 रुपये भावाने तूर खरेदी केली जात आहे. तीच तूर शासनाकडून 5800 भावाने खरेदी केली जाते. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचं 1200 ते 1300 रुपयांचं नुकसान होत आहे. शेतकऱ्याला हमीभाव 7000 रुपये पाहिजे. हे 5800 रुपये म्हणता, पेपरबाजी करता की 1500 रुपयाने भाव कमी आले असे शेतकऱ्याला फसवणूक करता. तूर खरेदी केंद्र लवकरात लवकर चालू करण्यात यावे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होते. कमी भावामध्ये 4000 भावाने खरेदी करत असल्याने लवकरात तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे हीच मागणी. शेतकऱ्यांबाबत निर्णय घेताना प्रचंड वेळ घातला जातो आहे, त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. नितीन नांदुरकर, AM News, जळगाव.